नमस्कार. छोट्या वहरातली एक गजल पेश करतो आहे. चंद्र नाव आहे गजलेचं. गजलेला खरं तसं शीर्षक असं कधी नसतं, पण ह्या गजलेला मला द्यावंसं वाटतं. कळेल तुम्हाला. मगाशी स्वप्नील भेटला, तो म्हणला एकटाच आलायस, म्हणजे बरंच आधीपासून ओळखतो मला, चांगलाच ओळखतो. त्यामुळं म्हणजे माझं लग्न झालंय हे माहिती असून पण त्यानं मुद्दाम एकटाच आलायस असं विचारलं. त्यामुळं त्याला म्हणलं, विषय हा टाळे लिहिला बरा. विषय हा टाळ लिहिला बरा, अन्य हा टाळ लिहिला बरा. विषय हा टाळ लिहिला बरा, अन्य हा ताळलेला वरा. आठवांच्या फुलातील तो, आठवांच्या फुलातील तो मोगरा जाळलेला वरा. विषय हा टाळलेला वरा. हट्ट का उत्तराचा उगा, हट्ट का उत्तराचा उगा, प्रश्न रेंगाळलेला वरा. विषय हा टाळलेला बरा, अन्य हा टाळलेला बरा. विश्व खोटे जरी भोवती, विश्व खोटे जरी भोवती, शब्द मी पाळलेला बरा. विषय हा टाळलेला बरा. एक थोडं मराठी वाण्याचं मध्यम वर्गीय मराठी बाणा थोडा डोकावत आहे. लावू दे पेच त्यांनाच, लावू दे पेच त्यांनाच, मी दोर गुंडाळलेला. आता थोडासा भाऊसाहेबांसारखा थोडा मराठी बाणा. हौसना थांबण्याची मला, हौसना थांबण्याची मला, पाय भेदाळलेला वरा. विषय हा टाळलेला वरा. आणि शेवटचा मक्त्याचा शेर घेतो. मिरव सौभाग्य तू आपुले. हा, बायका चंद्रबिंदी लावतात ते सौभाग्य. मिरव सौभाग्य तू आपुले, चंद्र ढागाळलेला वरा. विषय हा टाळलेला. अजून छोटी रचना सादर करतो, म्हणजे बायकोला पण खुश ठेवायला पाहिजे. तर सायलीची फुलं खूप नाजूक असतात आणि त्यांचा गजरा माझ्या बायकोला खूप आवडतो. म्हणजे ही कविता मी लग्न व्हायच्या आधी लिहिलेली आहे. कविता आहे, गझल नाही आहे. पण तरी तर कसं असतं की कवीचं मन खूप हळू असतं असं म्हणतात, माझंही आहे. तर थोडासा तो काय म्हणतात हळवा फ्लेवर कवीच्या मनाचा तुम्हाला ऐकवायचा प्रयत्न करतो. सायलीच्या हे फुलांनो मी तुम्हा तोडू कसा रे. मुळात झाडावरच तोडू कसा तुम्हाला. सायलीच्या हे फुलांनो मी तुम्हा तोडू कसा रे, गुंफुनी गजऱ्यात अन वेडीत त्या माळू कसा रे. मान्य आहे ती तशी नाजूक आहे, मान्य आहे ती तशी नाजूक आहे, पण तरीही तो फुलांचा अनलतेचा बंध मी मोडू कसा रे. सायलीच्या हे फुलांनो मी तुम्हा तोडू कसा रे. टोचता तुम्हा सुईने यातना होतील जा, टोचता तुम्हा सुईने यातना होतील जा, त्या व्यथा माळून मी प्रेमास त्या घेऊ कसा रे. सायलीच्या हे फुलांनो मी तुम्हा तोडू कसा रे. गजऱ्याच्याही वेगवेगळ्या पद्धती असतात. सुईत ओन करतील किंवा दोऱ्यांनी पण गाठी मारून गजरे करतात. तर तो थोडा सुंदर पुढे की गुंफुनी दोऱ्यात किंवा लावणी गळफास तुम्हा, गुंफुनी दोऱ्यात किंवा लावणी गळफास तुम्हा, रेशमी के गंध तो घेऊ कसा रे. सायलीच्या हे फुलांनो मी तुम्हा तोडू कसा रे. आणि शेवट
गजरा माळल्यानंतर काहीतरी गिफ्ट मिळालं पाहिजे ना. माळता गजरा कदाचित, हे गिफ्ट मिळेल त्याची खात्री नाही, कदाचित. माळता गजरा कदाचित चुंबने देईल ती, माळता गजरा कदाचित चुंबने देईल ती, देऊनी मृत्यू तुम्हाला अमृता प्राशू कसा रे. साहेब विचार आहे तुला ना, आणि तुम्हाला कळलं कसा आहे.